राष्ट्रवादीचे सगळे आमदार राजीनामा देणार सरकार टिकणार नाही आम्हाला घटने जे आरक्षण दिले ते सत्तेचाळीस जातींना दिले त्यात अठ्ठेचाळीस कोण मान्य करेल समाजाने आमच्यावर रोष व्यक्त केला तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या आम्ही पक्षप्रमुखांकडे राजीनामा देऊ कोणाला किती आरक्षण द्यायचे हे सरकारने ठरवावे पण आमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू नये यासाठी आम्ही काही करायची वेळ आली तरी आम्ही करू असा इशारा विधानसभाच्या उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांनी दिला आहे नाना झिरवाळ म्हणाले की आदिवासी समाजाचं प्रमाणपत्र निवडून आलेले सर्व आमदार राजीनामा देते पंचवीस आमदार आहेत पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा दिला तरी एकाच पत्रावर राजीनामा लिहू आणि देऊन टाकू आम्ही पंचवीस जणांनी मनावर घेतले तर कुठलंही सरकार राहत नाही हा घरचा आहेर नाही आम्ही सरकारमध्ये असू पण सरकार आणि आमदार नंतर सर्व पहिले आम्ही आमचा समाज आदिवासी मी आदिवासी नसतो तर आमदार झालो नसतो असं मला वाटतं असा सवाल त्यांनी केला तसेच पंचवीस आमदार गेले तर जा असा कुठला पक्ष म्हणेल कारण आम्ही पंचवीस आमदार असलो तर प्रत्येक मतदारसंघात पन्नास वर आदिवासी आमदार आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे तसेच लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे कुठे सभा आंदोलन घ्यावे हा त्यांचा हक्क आहे यापेक्षा आम्ही सत्तेच्याही जाते आदिवस आहोत लोक आता खुली राहिली नाही आम्ही आमच्या भूमी ठाम आहोत धनगर हे मेंढपाळ आहेत त्यांच्यात आणि आमच्यात कुठलेही साम्य नाही रूढी परंपरा ताळमेळ नाही असंही नाना झिरवाळ यांनी म्हटलं आहे अपात्रीचा विषय काढू नका विधानसभा अध्यक्ष म्हटलेत जो निर्णय असेल ते घेतील ते कायद्याचे अभ्यासक आहे त्यामुळे चुकीचा निर्णय घेणार नाहीत असं झिरवाळ यांनी म्हटलं आहे आमदारांच्या अपात्रीवर भाष्य करायची नाही सोळा आमदारांना अपात्र करण्याचा विषय अध्यक्षांचा आहे काय असेल तो, का तो ते निर्णय घेतील त्यावर मला काही विचारू नका उपाध्यक्षांचा विषय येत आहे असं म्हणत झिरवाळ यांनी अपात्रीवर बोलणे टाळले आहे यावरून तुमचे मत आम्हाला मध्ये नक्की सांगा सर्व राष्ट्रवादीच्या पंचवीस आमदारांनी राजीनामा दिला सरकार कोसळणार का याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका